मकर संक्रांत हा हिंदूंचा मोठा सण आहे. भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये मकर संक्रांतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यतः 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो, परंतु यंदा हा उत्सव 15 जानेवारीला साजरा केला जातोय. यानिमित्त द्वारका येथील श्री अय्यप्पा स्वामी मंदिरातर्फे श्री अय्यप्पा स्वामींची शोभायात्रा ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली होती. शोभायात्रेत तेथील श्री टेंबलाई माता मंदिरात दर्शन करून विसर्जित करण्यात आले. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांत निमित्त हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळातर्फे तिळगुळ वाटप कार्यक्रम हिंदू एकता भवन शहीद भगतसिंग चौक द्वारका येथे पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते सर्व बालगोपाल परिसरातील नागरिकांना तिळगुळ वाटप करण्यात आलं. त्याप्रसंगी प्रसाद बावरी, किरण सिंग पवार, प्रताप पवार, अनिल जाधव, अभिजित पवार, राजेश तेलंग, श्याम पवार, अशोक गांगुर्डे, शिवचरित्रकार नारायण सुंबळे, योगेश एकमोडे, विकास काळे, भारत त्रिदेव सद्भैया, पिंटू खैरे, जावेद भाई आदी पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.